मित्रांनो, आपण भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहात। माननीय नरेंद्र मोदीजींचा एकच ध्यास आहे की तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मी विकास कसा पोहोचवेल, त्यांच्या दुःखात मी कसा काय सहभागी होईल, त्यांचं दुःख दूर करण्याचं कसं प्रयत्न करेल, मग ते अन्न असो, वस्त्र असो, रस्ते असो, पाणी असो, हे देण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात। आणि ते करत असताना एक सशक्त समाज, धर्मनिरपेक्ष समाज कसा निर्माण होईल त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या देशासमोर घालून दिलेलं आहे। ते जेव्हा एखादा रस्ता निर्माण करतात तेव्हा त्याच्यावर महिला, पुरुष, कोणत्या पंथाचे लोक, तृतीयपंथी प्रत्येकजण त्याचा उपयोग करतात। त्याचप्रमाणे वीज, त्याचप्रमाणे गॅस, बँकेतलं जनधन खातं असो, या सगळ्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचतात। आणि तोच कार्यक्रम आपल्यासारखे कार्यकर्ते, डॉक्टर हरिप्रिया दाम्पत्यासारखे जेव्हा पुढे नेतात त्या खरोखरच आम्हाला प्रदेश कार्यालयामध्ये बसून आश्वस्त वाटतं की नाही, आपले कार्यकर्ते योग्य ठिकाणी हा कार्यक्रम देत आहे। भारतीय जनता पक्षाने एक विडा उचललेला आहे की जेव्हा आपलं फक्त दोन खासदारांचं सरकार होतं, पक्ष होता, तर दोनवर आपण 400 पलीकडे गेलो, मात्र बारामतीला अजून आपर्यंत हात लावला नव्हता। मात्र अब की बार बारामती की बारी, त्याप्रमाणे आपण बारामतीकडे लागलेलो आहे। इथून फुलसंग घेऊन बारामती सुरू होतं, त्यामुळे इथले आमदार खासदार पुढचे हे भारतीय जनता पक्षाचेच राहील याबद्दल मला आता पूर्ण खात्री पटलेली आहे। कारण ज्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात आणि लोकांचे प्रश्न आपण हाताळता, त्यामुळे सरकारमध्ये आपल्याला बारामती देखील हे ॲड झालेलं असेल असा मला पूर्ण विश्वास आहे। आपण सर्व आलात, मला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद। आमच्या आदरणीय तृतीयपंथी भगिनी यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाचा, अभियानाचा शुभारंभास उपस्थित असलेले प्रदेशाचे समन्वयक व महाराष्ट्र शासनाचं जे MSEB जे खातं आहे त्याचे महाराष्ट्राचे संचालक माननीय विश्वाजी पाठक यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये आमचं अभिनंदन करावं की त्यांनी अतिशय मोलाचा आणि स्वतःचा पार्टी आणि संघटन आणि शासन हिच्यातला अतिशय मौल्यवान वेळ काढून ते आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या या इथल्या जिल्हा शाखेच्या वतीने व प्रदेशाच्या वतीनं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर डॉक्टर बाळासाहेब हरपळे, त्यानंतर डॉक्टर उज्ज्वला हरपळे यांनी माझ्या नावाचा खूप गौगवा केला आहे आणि स्तुती केली आहे। पण विश्वाजी, खरं सांगायचं म्हणलं तर हे सगळं श्रेय या दोन दंपतीला आहे, त्यामुळे सगळ्यांनी या दोघा दंपतीला टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं। कारण मी फक्त नावापुरता इथे येतो आणि यांना प्रेरणा वगैरे काही देत नाही, ते स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या लोकप्रियतेच्या बळावरती या मतदारसंघामध्ये दोघं पती पत्नी अनेक वर्षापासून सेवा कार्य करतात, अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचं काम करतात आणि या भागातल्या सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न काय आहेत, गोरगरिबांचे प्रश्न काय आहेत, आपले प्रदेशातून आलेले जे काही अभियान आहेत, म्हणजे सगळ्या अभियानाला प्रामाणिकतेने राबवणारं हे दाम्पत्य खरं तर भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचं आमच्या दृष्टिकोनातून हे एक दोघंही आमचे एक मॉडेल म्हणून या ठिकाणी काम करतात, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। तसं पाहिलं तर वारकरी म्हणजे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गोपी, संत ज्ञानेश्वर महाराजांची वर्षानुवर्षे पालखी इथून जाते, लाखो संत या ठिकाणावरून जात असतात, या मातीतून जात असतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी नेहमी दरवर्षी परंपरेप्रमाणे इथे प्रसंगीचे या ठिकाणी या चौकात थांबते, आम्ही तिचं स्वागत करतो। अशा या संतांच्या भूमीमध्ये आपण आलात त्याबद्दल प्रथमतः आपण आम्ही भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने आपलं स्वागत करतो। तसंच अजितजी गोपचरे सर संपूर्ण महाराष्ट्रभर जे वैद्यकीय आघाडीचं काम करून प्रत्येक डॉक्टरांना चालना देतात, म्हणजे या ठिकाणी आम्हाला काम करत असताना सगळं पाठबळ अजितजी गोपचरे सरांनी दिलं आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी अनेक शिबिरं, म्हणजे वर्षानुवर्षे या ठिकाणी आम्ही शिबिरं घेतोय, कार्यक्रम घेतोय, ते शक्य झालं असे अजितजी गोपचरे सरही या ठिकाणी आलेले आहेत। तर प्रथमतः आपण या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम घेतोय, तर जे आवर्जून आपले भारतीय जनता पार्टीचे विश्वाजी पाठक साहेब जे समन्वयक आहेत महाराष्ट्राचे आणि अतिशय खंबीरपणे पक्षाच्या मध्ये काम करत आहेत, आपले गुरु ते सगळ्यांना चालना देतात, सगळ्यांना हे करत आहेत, असे पाठक सर या बारामती मतदारसंघात प्रथमच आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या आगमनाने मला अनेकांचे फोन आले
की बाबा बारामती मतदारसंघामध्ये पाटक साहेब म्हणजे संघाकडून माणसं येतात, याचा अर्थ खरोखरच या ठिकाणी बदल होणार आहे। मी डॉक्टर उज्ज्वला बाळासाहेब हरपळे, आज या ठिकाणी भाजप वैद्यकीय आघाडी हरपळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने व साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आपण एक दीड महिन्यापूर्वी जे अपंग लोकांचं किंवा दिव्यांग बांधवांचं जे हातपाय नसलेले बांधव असतात त्यांचं मेजरमेंट घेतलेलं होतं, तर आज या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश समन्वयक पाठक सर यांच्या हस्ते आपण त्यांना अवयव वाटपाचं म्हणजे हातपाय वाटपाचं शिबिर घेत आहोत। तसेच या ठिकाणी आपण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेटी बचाओ बेटी पढाओ यांच्या अंतर्गत त्यांनी 21,000 मुलींचं कन्यापूजन वैद्यकीय आघाडीला करायला सांगितलेलं आहे, त्या अंतर्गत आपण आज पाटक सरांच्या हस्ते 5 मुलींचं कन्यापूजन करून आज 7,000 आकडा पूर्ण करत आहोत। तसेच या पुणे भागातील व आजूबाजूच्या परिसरातील जे काही ट्रान्सजेंडर आहेत, ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्यांना आपण समाजामध्ये आता आपण स्थान मिळवून देतोय व भाजपातर्फे त्यांना अनेक प्रकारच्या सोयी दिलेल्या आहेत आपल्या मोदी साहेबांनी किंवा आपले फडणवीस सर आहेत, त्यांनी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांची जे काही मेन संस्थेचे जे काही आहेत प्रमुख त्यांचे आपण एक इथं मीटिंग घेत आहोत त्यांच्याबद्दल की त्यांच्या काही मागण्या असतील त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर अशा पद्धतीने सर्व घटकांना सामावून भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे आपण दिव्यांगाचं शिबिर, कन्यापूजन आणि तृतीयपंथी भगिनींची आपण चर्चा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत।